नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एन सी पवार, सहाय्यक प्राध्यापक राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एम ए भाग एक सिमेस्टर फर्स्ट या वर्गाचा आंतरराष्ट्रीय व्यापार या पेपरमधील नवीन घटक व्यापारासंबंधीचे करार आणि संघटना या चॅप्टरमधील आंतरराष्ट्रीय व्यापार करार प्रस्तावना गॅट आणि डंकेल प्रस्ताव यावर आपण चर्चा करणार आहोत। या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे काही विविध करार झालेत त्या करार करण्यामागचं पार्श्वभूमी जर विचारात घेतली तर त्यामध्ये प्रामुख्यानं पहिल्या महायुद्धानंतर आणि प्रामुख्यानं जी जागतिक महामंदी 1929 ते 1933 या कालावधीमध्ये मुक्त व्यापाराचं महत्त्व कमी झालं आणि संरक्षित व्यापार धोरणाचं महत्त्व वाढत गेलं। अनेक देशांनी देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देण्यासाठी आयात निर्यात जकाती, जकात कोटा, निर्यात प्रोत्साहन, विनिमय नियंत्रण इत्यादी धोरणांचा स्वीकार त्या ठिकाणी केला होता। परंतु हे करत असताना त्याचा प्रतिकूल परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावरती होऊ लागला। जे देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भाग घेत होते या देशांमध्ये अधिकाधिक सामंजस्य वाढीस लावण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहकार्य वाढीस लागावं, व्यापारावरली कृत्रिम स्वरूपाची नियंत्रणं कमी करता यावी, यातून जे काही प्रयत्न झाले आणि त्यातूनच एक नवीन करार अस्तित्वात आला, तो करार म्हणजेच व्यापार आणि जकाती संबंधीचा सर्वसाधारण करार, की याला आपण जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, संक्षिप्त रूपानं आपण त्याला गॅट असं प्रामुख्यानं म्हणतोय। म्हणजे या दरम्यानच याच कालावधीमध्ये ब्रेटनवूड परिषदेतनं आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक सहकार्य वाढीस लागावं म्हणून एक विचार पुढे आला। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि प्रादेशिक आर्थिक संघटना त्यातूनच त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या आणि याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ घडवून आणण्यासाठी व व्यापारातील समस्यांचा विचार विनिमय त्या ठिकाणी घडवून आणण्यासाठी 1948 अमेरिकेतील हवाना येथे निरनिराळ्या देशांची एक मोठी परिषद भरवण्यात आलेली होती आणि या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर एक व्यापारी संघटना स्थापन करण्याचा निर्णय प्रामुख्यानं घेण्यात आला। ही जी हवाना या ठिकाणच्या परिषदेमध्ये जी काही चर्चा झाली त्या चर्चेत भाग घेतलेल्या 54 देशांच्या सदस्यांपैकी 53 देशाच्या सदस्यांनी अशा पद्धतीचं या ठिकाणी एखादी व्यापार संघटना स्थापन करावी याच्या बाबतीत अनुकूल मत व्यक्त केलं आणि या परिषदेच्या ठरावाला अमेरिकेतच प्रामुख्यानं विरोध झाल्यानं आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेची त्या काळात स्थापना होऊ शकली नाही। 1947 आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जावेत असा निर्णय जिनिवा येथील बैठकीत घेण्यात आला। राष्ट्राराष्ट्रामध्ये व्यापारी संबंध वाढण्यासाठी बहुपक्षीय व्यापार धोरणाचा स्वीकार करण्याचा निर्णय देखील जिनिवा परिषदेमध्ये घेण्यात आला। आयात आणि निर्यातीवरले कर कमी करून व्यापारात वाढ करण्यावरती भर त्या ठिकाणी देण्यात आला असल्यानं या कराराला जकाती आणि व्यापारी संबंधीचा सर्वसाधारण करार किंवा व्यापार आणि जकाती संबंधीचा सर्वसाधारण करार यालाच गॅट असं म्हटलेलं आहे। 1947 आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या स्थापनेविषयी चर्चा होत असतानाच
जिनिवा या ठिकाणी 23 देशांच्या प्रतिनिधींची एक बैठक भरवण्यात आली आणि या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होण्यासाठी व्यापारात भाग घेतलेल्या देशांनी आयात निर्यातीवरली बंधनं कमी करावेत अशा प्रकारचा एक सामूहिक निर्णय घेण्यात आला. या बैठकीतील वाटाघाटी या द्विपक्षीय आधारावरती त्या ठिकाणी झाल्या नाहीत, तर प्रामुख्यानं बहुपक्षीय आधारावरती या वाटाघाटी या परिषदेमध्ये किंवा या बैठकीमध्ये करण्यात आल्या. आणि म्हणून जिनिवा बैठकीमध्ये जे काही नियम करण्यात आले त्यांचा समावेश प्रामुख्यानं गॅट करारामध्ये करण्यात आला. या गॅटचं मुख्य कार्यालय जिनिवा या ठिकाणी आहे. गॅटच्या स्थापनेच्या वेळी 23 सभासद होते. 1995 पर्यंत ही सभासद संख्या 88 पर्यंत वाढली. पुढं त्याचा इतिहास जर बघितला तर 1995 गॅटचं अस्तित्व संपुष्टात येऊन त्याची जागा जागतिक व्यापार संघटनेनं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननं त्या ठिकाणी घेतली. परंतु हा सुरुवातीचा जो काही व्यापार आणि जकाती संबंधीचा जो काही सर्वसाधारण करार केलेला होता, हा या कराराचं कामकाज हे 3 तत्वांवर आधारलेलं होतं. त्यामध्ये पहिलं तत्व होतं ते म्हणजे की आंतरराष्ट्रीय व्यापार हा भेदनिरपेक्ष पद्धतीनं चालला पाहिजे, हे तत्व पाळलं. दुसरं तत्व होतं व्यापारावरील संख्यात्मक निर्बंध हे किंवा नियंत्रणं निषिद्ध मानली गेली. आणि तिसरं तत्व होतं की व्यापारामुळं कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण झाल्यास ते आपापसात विचारविनिमय करून मिटवले पाहिजेत. अशी ही 3 तत्व घेऊन गॅटचं कामकाज त्या ठिकाणी चालू झालं. शिवाय गॅट या कराराची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस या गॅटचे काही उद्दिष्ट त्या ठिकाणी होती. आणि त्या उद्दिष्टांचा विचार जर केला तर पहिलं उद्दिष्ट होतं की भेदनीतीला थारा मिळू न देणं. म्हणजे जागतिक व्यापार वाढताना त्यामध्ये भेदनीतीला थारा मिळणार नाही याची काळजी घेणं हे पहिलं उद्दिष्ट गॅट कराराचं होतं. त्यानंतर स्थानिक उद्योगांना संरक्षण देणं, म्हणजे स्थानिक उद्योगांना संरक्षण द्यायचं असेल तर जकाती वाढवल्या पाहिजेत, जकातीच्या कर आकारणी मोठ्या प्रमाणात केली पाहिजेत. परंतु त्या व्यतिरिक्त इतर उपाय कटाक्षानं त्या ठिकाणी टाळणं, म्हणजे फक्त जकाती वाढवणं एवढा उपाय या ठिकाणी स्थानिक उद्योगांना संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी करायचा होता. हे गॅटचं उद्दिष्ट प्रामुख्यानं होतं. तिसरं उद्दिष्ट होतं की परस्परांमध्ये सहकार्य भावना वाढीस लावणं. म्हणजे गॅट कराराची जी देश सभासद आहेत त्यांचे हितसंबंध सुरक्षित राखणं, त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्य आणि परस्परांशी सल्ला मसलत या मार्गानं त्या देशांमधले सभासद देशांमधले संबंध सुधारणं या हेतूनं गॅट कराराची स्थापना प्रामुख्यानं करण्यात आलेली आहे. या गॅट कराराचा मसुदा आधार, म्हणजे गॅट कराराचा मसुदा हा सभासद देशांनी जकातविषयक निर्बंध ठरवताना, शिवाय जकातविषयक अडथळे दूर करताना एक आधार म्हणून समजावा या हेतूनं गॅटची स्थापना करण्यात आली. वादा जे काही सभासद राष्ट्रांमध्ये व्यापाराच्या माध्यमातून जे काही वाद होतील त्या वादांचं शांततापूर्ण निवारण या कराराच्या माध्यमातून करायचं या हेतूनं हा करार स्थापन मान्य करण्यात आला. म्हणजे गॅट करारासंबंधी आजपर्यंत अनेक वेळा चर्चा आणि परिसंवाद आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी झालेत. आणि या विविध चर्चांमधनं परस्परातले जकातीबद्दलचे जे काही वाद आहे हे वाद शांततापूर्ण मार्गानं निकालात काढवण्याचं ठरवण्यात आलं. त्याचबरोबर विकसनशील देशांच्या निर्यात क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या हेतूनं गॅटची स्थापना प्रामुख्यानं करण्यात आलेली आहे. म्हणजे विकसनशील देशांना विशेष स्वरूपाची ट्रीटमेंट मिळावी, वागणूक त्या ठिकाणी मिळावी, त्यातून त्यांच्या निर्यात क्षमतेत वाढ व्हावी यासाठी त्या देशांना परकीय सहाय्य मिळवून देण्यावरही भर देण्यात आला. त्याचबरोबर बहुउद्देशीय व्यापारी कराराला चालना देणं हाही हेतू गॅट
करार स्थापन करण्यामागचा होता की बहुउद्देशीय व्यापारी करार मल्टीनॅशनल ॲग्रीमेंट्स घडून आणण्यात चालना देण्याचंही या कराराचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे असं आपल्याला प्रामुख्यानं सांगता येतं. मग त्याचबरोबर जागतिक साधन सामग्रीचा पर्याप्त वापर आणि विकास करणं आणि एकूण विश्व समुदायाच्या राहणीमानाच्या पातळीत वाढ करणं म्हणजे अशा पद्धतीची गॅट कराराची महत्त्वाची उद्दिष्ट सांगितली गेलेली आहे. आता ही उद्दिष्ट गाठण्यासाठी गॅटनं मात्र कोणतीही मार्गदर्शक तत्त्व सुचवलेली नाही आहे. मात्र आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला चालना देऊन आणि बहुपक्षीय व्यापार धोरणाचा अवलंब करून अप्रत्यक्षरित्या निर्धारित केलेली उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न गॅटच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. या गॅट करारामध्ये भाग घेतलेल्या सभासद राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ करण्यासाठी व्यापारावरली नियंत्रणं कमी करण्याचं आणि व्यापारातले भेदभाव नष्ट करण्याचं मान्य केलं आणि त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होण्यास मदत झालेली दिसून येते. गॅटनं असंही मान्य केलेलं आहे की जकाती किंवा प्रशुल्क हाच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विकासातला प्रमुख अडसर आहे आणि म्हणून या व्यापाराच्या अंतर्गत या कराराच्या अंतर्गत ज्या राष्ट्रांनी व्यापारात भाग घेतलेला आहे अशा भाग घेणाऱ्या देशांनी पुरेशा प्रमाणात जकाती या कमी केल्या पाहिजेत. या गॅट करारानंतर दुसरी एक केनेडी परिषद भरलेली होती म्हणजे जकाती आणि व्यापाराबाबत चर्चा करण्यासाठी केनेडी परिषदेपूर्वी गॅटच्या एकूण 5 परिषदा झाल्या होत्या. पहिली परिषद स्वित्झर्लंड या येथील जिनिवा या ठिकाणी 1947 झाली. दुसरी परिषद 1947 फ्रान्समधील ॲनेसी या ठिकाणी झाली. 1949 तिसरी परिषद इंग्लंडमधील टर्की या ठिकाणी झाली, टर्की या शहरात झाली. चौथी आणि पाचवी जी काही परिषद होती ती जिनिवा या ठिकाणी चौथी परिषद 1956 आणि 1961 पाचवी परिषद पार पडली. सहावी परिषद पुन्हा जिनिवा या ठिकाणी 1964-67 झाली आणि हीच परिषद केनेडी परिषद या नावानं ओळखली जाते. या केनेडी परिषदेमध्ये गॅट अंतर्गत सुधारणा घडवून आणण्यासाठी चर्चा करण्यात आली. या परिषदेचे अध्यक्ष अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष केनेडी होते म्हणून ही परिषद केनेडी परिषद या नावानं ओळखली जाते. केनेडी यांनी व्यापार वाढीसाठी जकाती कमी करण्यासंबंधी आणि विकसनशील देशांच्या आर्थिक विकासासाठी अर्थसहाय्य देण्यासंबंधी विविध सूचना केलेल्या होत्या. त्यामध्ये त्या सूचनांमध्ये प्रामुख्यानं उद्योगप्रधान देशांनी कृषी उत्पादनाव्यतिरिक्त इतर उत्पादनावरल्या जकाती या 50% कमी करावी, राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं 50% जकातीमधील घट अपवादाप्रमाणे अंमलात आणली जावी आणि या केनेडी परिषदेचा परिणाम की पूर्वीच्या ज्या काही परिषदेच्या घडल्या झाल्या भरल्या त्याच्या तुलनेनं या केनेडी परिषदेचा परिणाम हा अधिक झालेला आहे, तरी देखील विकसनशील देशांचं समाधान त्या ठिकाणी होऊ शकलं नाही. मात्र या परिषदेतील शिफारशींमुळं आंतरराष्ट्रीय व्यापारावरली नियंत्रणं कमी होऊन व्यापार वाढण्यास त्या ठिकाणी मदत झाली. केनेडी परिषदेचा महत्त्वाचा दोष असाही आपल्याला सांगता येईल की या परिषदेचा निर्यातीत मोठा वाटा असलेल्या प्रगत देशांना ज्या अधिकचा फायदा झाला असून विकसनशील देशांना या परिषदेचा फारसा फायदा होणार नाही आणि अशा रीतीनं या परिषदेमध्ये भर देण्यात आलेला होता. म्हणून 1964 आयोजित करण्यात आलेल्या अंगताडच्या मीटिंगमध्ये असंही मत व्यक्त करण्यात आलेलं होतं की अल्पविकसित देशांचं व्यापार धोरण आणि आर्थिक विकासासाठी गॅटचं पूर्णपणे समाधान झालेलं नाही आहे. गॅटची सातवी परिषद 1973-79 टोकियो या ठिकाणी भरली आणि या परिषदेमध्ये देखील जकाती कमी करणं, जकाती व्यतिरिक्त इतर जी काही नियंत्रणं आहेत ती काढून टाकणं, कृषी क्षेत्रातली
कृषी क्षेत्रातील व्यापारात उदारीकरण आणण्यावरती प्रामुख्याने भर देण्यात आलेला होता आणि या सातव्या परिषदेमध्ये जकातीचं मूल्यांकन, अनुदान, तांत्रिक निर्बंध, दुग्ध उत्पादन, आयात परवाना पद्धती, नागरी हवाई व्यापार इत्यादी संबंधी चर्चा करण्यात आलेली आहे. त्यानंतर गॅट कराराच्या अंतर्गत पुढची एक परिषद उरुग्वे परिषद, आणि म्हणून त्याला गॅटची उरुग्वे परिषद असं देखील म्हटलेलं आहे. आता गॅटची ही आठवी परिषद लॅटिन अमेरिकेतील उरुग्वे या ठिकाणी सप्टेंबर 1986 सुरू झाली आणि या परिषदेचा समारोप 15 डिसेंबर 1993 रोजी जिनेवा या ठिकाणी झाला. आता या परिषदेची कार्यवाही 1995 त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. गॅटची उरुग्वे परिषद पूर्वीच्या 7 परिषदेपेक्षा वेगळी मानली गेली कारण या परिषदेमध्ये व्यापारासंबंधीचे विविध करार आणि वाटाघाटीची पुनर्मांडणी पुनर्रचना करण्यात त्या ठिकाणी आली. दक्षिण परिषदेनं मेक्सिको या ठिकाणी 5 ते 8 ऑगस्ट 1988 या दरम्यान भरवलेली तिसरी मीटिंग आणि या मीटिंगमध्ये उरुग्वे परिषद ही जागतिक अर्थव्यवस्थेचा आराखडा आणि व्यवस्थापन करण्याच्या दिशेनं महत्त्वाची परिषद ठरल्याचं म्हटलं गेलं की देशांतर्गत विकासावर विविध दृष्ट्या झालेला परिणाम हे खरं तर या उरुग्वे परिषदेचं फलित आहे हे मान्य करण्यात आलं आणि या परिषदेच्या घोषणा पत्रात सर्वात प्रथम कृषीचा समावेश म्हणजे शेतीचा समावेश करण्यात आलेला आहे. की व्यापार शर्ती, बौद्धिक संपदा हक्काचे संरक्षण आणि परकीय गुंतवणुकीवर नियंत्रण यावर या परिषदेत विचार करण्यात आला. औद्योगिक वस्तूंवरील जकाती कमी करणं, कृषी उत्पादनासाठी मालासाठी किंवा कृषी माल निर्यातीसाठी अनुदानं, आयातीवरील निर्बंधाचं उच्चाटन, बौद्धिक संपदा हक्क इत्यादींवर या उरुग्वे परिषदेमध्ये भर प्रामुख्यानं दिलेला दिसून येतो. सर्वप्रथम मंत्री पातळीवरील या उरुग्वे करारावर सप्टेंबर 1988 सह्या करण्यात आल्या आणि या कराराच्या घोषणापत्रामध्ये एकूण 15 विभागांसंबंधी चर्चा करण्यात आली असून त्यापैकी 14 विभाग वस्तू उत्पादनाशी संबंधित आणि 1 विभाग सेवा क्षेत्रातील उदारीकरणासंबंधी त्या ठिकाणी आहे. या परिषदेमध्ये एका व्यापार वाटाघाटी कमिटीची नियुक्ती देखील करण्यात आली असून ही कमिटी सर्व वाटाघाटी घडून आणते. म्हणजे ही व्यापार वाटाघाटी कमिटी 2 चेअरमनच्या अध्यक्षतेखाली नियुक्त त्या ठिकाणी केली आणि त्यापैकी एक कार्यालयीन पातळीवर कामकाज पाहणार आणि दुसरा मंत्री पातळीवर दुसरा चेअरमन त्या ठिकाणी काम पाहणार आहे. या कृषी संबंधीच्या काही मूलभूत प्रश्नांवर समितीच्या सदस्यांमध्ये, आता या समितीमध्ये अमेरिका आणि युरोपियन आर्थिक समूहामध्ये असहमती झाल्यानं वाटाघाटी या निर्धारित कालावधीपर्यंत पूर्ण त्या ठिकाणी झाल्या नाहीत आणि त्यामुळं व्यापार वाटाघाटीवर या व्यापार वाटाघाटी कमिटीमध्ये पुन्हा फेब्रुवारी 1991 चर्चा करण्यात आली आणि घोषणापत्रात बदल करून पूर्वीच्या 15 विभागाऐवजी 7 विभागामध्ये वाटाघाटी करण्यात आले. आता ते 7 विभाग म्हणजे प्रामुख्यानं पहिला बाजार व्यवस्था, नंबर 2 कृषी, नंबर 3 टेक्स्टाईल, नंबर 4 गॅटची नियमावली म्हणजे त्याला आपण ट्रिम्स असं म्हटलेलं आहे, नंबर 5 बौद्धिक संपदा हक्क, 6वा होता सेवांचा व्यापार आणि 7वा होतं संस्थात्मक इत्यादींचा समावेश या ठिकाणी केला आणि जानेवारी 1992 पुन्हा या ज्या काही वाटाघाटी होत्या या वाटाघाटींचं प्रमुख 4 विभागामध्ये विभागणी करण्यात आली. पहिल्या विभागामध्ये बाजार व्यवस्थेसंबंधी सवलती दिल्या, दुसऱ्या विभागामध्ये सेवा क्षेत्रासंबंधीच्या प्राथमिक चर्चा केल्या, तिसऱ्या विभागामध्ये कायदेशीर मान्यता आणि अंतर्गत सातत्यासंबंधीचे विविध करार त्या ठिकाणी केले आणि चौथ्या विभागामध्ये अंतिम अहवालामध्ये उपेक्षित असणारे जे काही बदल आहेत यांचा समावेश प्रामुख्यानं करण्यात आलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर प्रामुख्यानं जो काही डंकेल प्रस्ताव की ज्याला आपण डंकेल प्रपोजल किंवा डंकेल ड्राफ्ट असं म्हटलं तरी चालतं की गॅट कराराचे डायरेक्टर जनरल
आणि व्यापार वाटाघाटी समितीचे चेअरमन आर्थर डंकेल यांनी जकाती आणि व्यापारासंबंधी एक प्रस्ताव लेखी स्वरूपात 1991 मध्ये सादर केला आणि तोच प्रस्ताव डंकेल प्रस्ताव या नावाने ओळखला जातो. त्याला डंकेल प्रपोजल असं देखील इंग्रजीत म्हटलेलं आहे. डंकेल प्रस्ताव हा तांत्रिक आणि कायदेशीर प्रस्ताव असून त्याच्यामध्ये विविध बाबींसंबंधीचे 7 करार या प्रस्तावाच्या अंतर्गत करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्यानं बाजार व्यवस्था, नंबर 2 सीती, नंबर 3 सुती कापड, नंबर 4 गॅटचे नियम किंवा त्याला आपण ट्रिम्स म्हणतो, नंबर 5 व्यापारासंबंधी बौद्धिक संपदा हक्क ट्रिप्स, नंबर 6 सेवांचा व्यापार, नंबर 7 संस्थात्मक बाबी यांचा समावेश या प्रस्तावामध्ये करण्यात आला. आणि गॅटच्या या परिषदेमध्ये जकाती आणि बिगर जकातीमुळं व्यापारात जे काही निर्माण होणारे अडथळे आहेत, गॅटच्या नियमातील बदल, अनुदानांचं शिस्त पालन, अवमूल्यनाविरुद्ध उपाय इत्यादी पारंपरिक विषयांवर देखील चर्चा करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यापाराशी निगडीत बौद्धिक संपदा हक्क म्हणजे ट्रेड रिलेटेड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, याला आपण संक्षिप्तपणे ट्रिप्स असं म्हणतो. त्यानंतर व्यापारासंबंधी गुंतवणुकीसाठी उपाय ट्रिम्स म्हटलं जातं. ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स, व्यापारी सेवा क्षेत्र इत्यादी संबंधी विचार विनिमय करण्यात आला. आणि या विविध विषयांच्या संदर्भात सभासद राष्ट्रांमध्ये 4 वर्ष वाटाघाटी पुढं चालल्यात. परंतु अनेक बाबतीत सर्व सभासदांमध्ये एकमत होऊ शकलं नाही, विशेषतः शेती क्षेत्र, सुती कापड, बौद्धिक संपदा आणि अवमूल्यनाविरुद्ध उपाययोजना इत्यादींच्या बाबतीत सभासद राष्ट्रांमध्ये विविध प्रकारचे मतभेद होते. आणि या मतभेदातून मार्ग काढण्यासाठी आर्थर डंकेल यांनी एक प्रस्ताव सादर केला की जो प्रस्ताव सर्व सभासदांनी जशाची तसा स्वीकारण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे अंतिम प्रस्तावाचं रूपांतर कायद्यात केलं. कायद्यात 15 डिसेंबर 1993 रोजी करण्यात आलं. भारतानं मोरोक्को येथे 15 एप्रिल 1995 रोजी या करारावर सही केली. भारताबरोबरच त्यावेळेस विविध 117 देशांच्या सभासदांनी देखील या करारावर म्हणजेच डंकेल प्रस्तावावरती सह्या त्या केल्या. डंकेल प्रस्तावामध्ये शेतीच्या बाबतीत 3 प्रस्ताव मांडण्यात आले. शेतीसंबंधी पहिल्या प्रस्तावामध्ये शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय व्यापारात समावेश करण्यात आला की जो पूर्वी गॅट करारामध्ये नव्हता. दुसऱ्या प्रस्तावामध्ये शेतमालाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम करणाऱ्या राष्ट्रीय धोरणांचा समावेश करण्यात आला. आणि तिसऱ्या प्रस्तावामध्ये शेतकरी वापरत असलेली बी बियाणं, विशिष्ट खतं खतांच्या पेटंटचा समावेश प्रामुख्यानं करण्यात आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा डंकेल ड्राफ्ट या ठिकाणी तयार होऊन या डंकेल प्रस्तावामध्ये ज्या काही प्रमुख अशा तरतुदी होत्या त्या तरतुदींचा देखील प्रामुख्यानं आपल्याला विचार या ठिकाणी करता येईल. काय तरतुदी होत्या म्हणजे डंकेल प्रस्तावाच्या ज्या काही प्रमुख तरतुदी, म्हणून पहिल्याप्रथम व्यापारामध्ये कृषीचा समावेश करण्यात आलेला आहे. आर्थर डंकेल यांनी प्रथमच कृषी क्षेत्राचा समावेश या प्रस्तावात केला. आणि या प्रस्तावामध्ये शेतीच्या संबंधी प्रमुख 3 तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये शेतमालाचा व्यापार आपल्याला सांगता येईल. म्हणजे यापूर्वीच्या गॅट करारामध्ये कृषी मालाचा व्यापारात समावेश करण्यात आलेला नव्हता. मात्र डंकेल प्रस्तावानुसार शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय व्यापार करताना त्यामधल्या जकाती कमी करून त्या कालांतरानं रद्द करण्यात याव्यात. या करारानुसार बांगलादेश, भूतान, नेपाळ ही जी अल्पविकसित देश होती यांना जकातीबाबत काही सवलती दिल्या जातील. तर भारत आणि पाकिस्तान याही देशांना त्या ठिकाणी सवलती
म्हणजे भारत आणि पाकिस्तान या देशांना मात्र सवलती दिल्या जाणार नाहीयेत. मात्र त्या भारत आणि पाकिस्तान या देशांच्या व्यवहार तोलात जर तूट निर्माण जर झाली तर अशा सवलती दिल्या जातील. ही शेतमालाच्या व्यापारासंबंधीची पहिली तरतूद. दुसरा या ठिकाणी शेतीविषयक धोरणाच्या बाबतीत या करारामध्ये असं स्पष्ट करण्यात आलं की शेतीमालासाठी किंवा उत्पादनासाठी दिलं जाणारं अनुदान सबसिडी 1993 ते 1999 या कालावधीत 20% कमी करण्यात यावी. विकसनशील राष्ट्रांना शेतीतील गुंतवणूक आणि शेतीत वापरल्या जाणारे आदानं म्हणून उदाहरण रासायनिक खतं की दिले जाणार या ठिकाणी खतं दिले जाणारं अनुदान हे इथून पुढच्याही काळात चालू राहील. त्याचबरोबर विकसनशील देशांना शेतीमालाच्या किमतीच्या 10% रकमेचं अनुदान देता येऊ शकेल. मात्र शेतमालाच्या निर्यातीसाठी जे काही पूर्वी अनुदान दिलं जात होतं ते बंद करण्यात यावं असा प्रस्ताव डंकेल यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रांमध्ये सर्वसामान्य लोकांना कमी दरानं म्हणजेच सवलतीच्या दरानं सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या मार्फत अन्नधान्याचं वाटप केलं जावं. त्यासाठी डंकेल प्रस्तावात विकसनशील राष्ट्रांना सवलती देण्यात आल्यात. त्यानंतर तिसरं की शेती उत्पादनासाठी प्रथम वापरली जाणारी बियाणं रोपं यांच्या बाबतीत पेटंटचा कायदा लागू करण्यात आलेला आहे. आणि यापुढं शेती क्षेत्रातील कोणत्याही संशोधनास पेटंट कायद्याचं संरक्षण दिलं जाईल. तसेच असं पेटंट तो ती विशिष्ट वस्तू आणि वस्तुनिर्मितीची प्रक्रिया या दोघांनाही त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. डंकेलनं दिलेला हा प्रस्ताव औद्योगिक क्षेत्रासाठी देखील लागू त्या ठिकाणी असेल असंही या प्रस्तावामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं. त्यानंतर दुसरी तरतूद होती ती म्हणजे व्यापारात सेवा क्षेत्राचा समावेश. की डंकेल प्रस्तावामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश हा व्यापारात करण्यात आलेला आहे. की सेवा क्षेत्रामध्ये बँक व्यवसाय सेवा, वाहतूक दळणवळण, परकीय गुंतवणूक, विमा व्यवसाय, वृत्तपत्र, तांत्रिक माहिती यासारख्या सेवांचा व्यापार सेवा क्षेत्रात समावेश करण्यात आला. आणि या सर्व सेवांचा व्यापार मुक्त असावा असं या प्रस्तावामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे जागतिक व्यापारामध्ये वस्तूंच्या व्यापाराबरोबरच सेवा क्षेत्राला देखील महत्त्व आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होण्याच्या दृष्टीनं केवळ वस्तूंच्या आयात निर्यातीवर असणारी नियंत्रणं कमी करून चालणार नाहीयेत. याच सेवा क्षेत्रावरील नियंत्रणं देखील काढून टाकली पाहिजेत असं डंकेल यांनी आपल्या प्रस्तावामध्ये स्पष्ट केलेलं दिसून येतं. की एखाद्या देशानं सेवांच्या आयात निर्यातीवर निर्बंध लादल्यास दुसरा देश देखील अशाच प्रकारची निर्बंध घालण्याची शक्यता असते आणि त्याचा परिणाम सेवांच्या आयात निर्यातीवर होत असतो. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारात विस्तार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विस्तार करण्यासाठी सेवा क्षेत्रावरील निर्बंध देखील कमी केले पाहिजेत असं डंकेल प्रस्तावामध्ये स्पष्ट केलेलं आहे. 3 नंबरचं ते आहे की ते म्हणजे टेक्स्टाईल सुती कापडच्या बाबतीतही या प्रस्तावामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे भारताच्या दृष्टीने एकतर सुती कापड व्यवसाय हा ग्रीन बॉक्स हिरव्या पेटीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि नवीन करारामुळं भारताच्या सुती कापडाच्या निर्यातीत वाढ होण्यास मदत होईल. ग्याट करारानुसार पुढील 10 वर्ष बहुतंतू व्यवस्था टप्प्याटप्प्यानं रद्द करण्यात येणार आहे. आणि या दृष्टीनं एकूण कापडाची निर्यात त्या ठिकाणी या तरतुदीमुळं भारताची वाढलेली आहेत. तयार कपड्यांच्या निर्यातीमध्येही मोठी वाढ या ठिकाणी झाली. आणि एकूणच या सुती कापड उद्योगाचं आधुनिकीकरण केल्यास जागतिक बाजारपेठेत भारताला कापड व्यापारास अधिक वाव मिळू शकेल अशी एक तरतूद डंकेल यांनी या ठिकाणी केलेली होती. मात्र चीन, मलेशिया, तैवान, पाकिस्तान या देशांबरोबर भारताला स्पर्धा करावी लागणार आहे हे देखील या ठिकाणी विसरून चालता येणार नाही आहे. आणि चौथी तरतूद या ठिकाणी केलेली आहे ती म्हणजे बौद्धिक संपदा हक्क.
की इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स साधारणतः आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये विविध क्षेत्रातील संशोधनास आणि तंत्रज्ञान विकासाला अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. या संशोधनामुळं एकतर उत्पादनाचा दर्जा उत्पादनामध्ये किंवा उद्योगांमध्ये शोध संशोधन नाविन्यता यामुळं उत्पादनाचा दर्जा उंचावण्यास मदत होते. कमी वेळेत कमी खर्चामध्ये उत्पादन होतं, दर्जेदार उत्पादन होतं. त्याचबरोबर ज्यानं नवीन संशोधन केलेलं आहे त्याला त्या ठिकाणी संशोधनाचा हक्क प्राप्त होणं हे गरजेचं असतं. आणि ज्या प्रामुख्यानं ज्या संशोधकानं उत्पादनविषयक नवीन संशोधन केलेलं आहे त्याला त्याचा वापर करण्याचा अधिकार जेव्हा प्राप्त होतो तेव्हा त्याला उत्पादनाचं पेटंट मिळतं किंवा म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या संशोधकानं केलेल्या संशोधनाचा इतरांनी गैरवापर करू नये यासाठी प्रत्येक देशात पेटंट कायदा करण्यात आलेला असतो. प्रगत देशांनी उत्पादनामध्ये नवनवीन संशोधन करून उत्पादन खर्च कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या उत्पादनाचं महत्त्वाचं स्थान निर्माण करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. या बाबतीत मात्र जे अंडर डेव्हलप कंट्री असतील, डेव्हलपिंग कंट्रीज असतील, हे बरेच मागासलेले दिसून येतात. संशोधकांनी उत्पादनविषयक जे काही संशोधन केलेलं असतं ते उद्योग संस्थेला विकलं जातं आणि असं संशोधन विकत घेणाऱ्यामध्ये प्रामुख्यानं बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश होतो. संशोधनाला प्रोत्साहन मिळावं म्हणून डंकेल प्रस्तावामध्ये पेटंटचा समावेश करण्यात आलेला आहे की एखाद्या संशोधकानं संशोधन करून त्याचा उपयोग व्यापारासाठी केल्यास त्या संशोधकाला बौद्धिक संपदेचा हक्क बहाल त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे अशा प्रकारे पेटंट शेती क्षेत्रात वापरली जाणाऱ्या बी बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं इत्यादींच्या बाबतीत प्राप्त करता येतं. उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान वापर करण्यासंबंधीचे अधिकार किंवा पेटंटही प्राप्त करता येतो. प्रत्येक देशामध्ये असा पेटंट संबंधीचा कायदा करण्यात आलेला असल्यानं एका संशोधकानं केलेल्या संशोधनाचा गैरवापर इतरांना कायद्यामुळं करता येत नाही. म्हणजे बौद्धिक संपदा हक्काचा समावेश हे खरं तर उरुग्वे परिषदेचं महत्त्वाचं कलम मानलं गेलेलं आहे आणि डंकेल प्रस्तावामध्ये देखील हा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स या ठिकाणी आणलेला प्रामुख्यानं दिसून येतो. तो अगदी विस्तृत पद्धतीनं या बौद्धिक संपदा हक्काचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला दिसून येतो. धन्यवाद.